आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे फाउंडेशनच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना अलवासा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद यांच्या जीवनचरित्राचे पहिले अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि जाधवर इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर सुधाकर जाधवर, झील एज्युकेशन सोसायटीचे MD जयेश काटकर, इंडिया TV वृत्तवाहिनीचे ब्युरो चीफ अजय कांबळे, अभिनेते आलोक राजवाडे, गीतकार प्रशांत इंगोले, KIFS चे रोहित शिंदे यांना अलवसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. कला, शिक्षण, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यात या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आल्यामुळे जबाबदारी वाढल्याचं मत यावेळी पत्रकार अजय कांबळे यांनी व्यक्त केलंय. आभारी आहे की त्यांनी मला हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाच्या नावाने हा मला एक पुरस्कार मिळाला. कुठे ना कुठे नक्कीच एक मोठी जबाबदारी पण वाढली आणि एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास पण वाढला. आज मंचावरती बरेच मान्यवर उपस्थित आहेत आणि प्रत्येक क्षेत्रातले एक अनोखा संगम इथं बघायला मिळालंय. कला, शिक्षण, विचारवंत आहेत आणि राजकारण आणि चित्रपट या सर्व क्षेत्रातली मान्यवर इथं उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये मी आज उपस्थित आहे आणि मेन आपण सर्वांना ज्यांना ऐकलं उत्सुक आहात ते लवकर तुमच्यासमोर बोलतील. परंतु या निमित्ताने दोन शब्द मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक अलवासा फाउंडेशन बाबत जर सांगायचं म्हटलं तर हा एक कॉलेजचा एक कट्टा म्हणण्यापेक्षा त्या कट्ट्यावर निर्माण झालेली संस्था. कट्ट्यावर अनेक चर्चा होतात, अनेक विषयांवरती चर्चा होते, त्याच्यात निरसन होतं किंवा माहीत नाही. परंतु अलवासा फाउंडेशन जे आम्ही कॉलेज बरोबर शंकर असू द्या, सोमनाथ, खाली अंबादास आहे, दत्ता आहे, सोमनाथ, ही सगळी जी मित्र आहेत या मित्रांनी एक वेगळं विधायक काम हातामध्ये घेतलंय. लवजींच्या नावाचा उल्लेख या संघटनेमध्ये करून त्यांच्या विचारांचा खरं प्रसार करण्याचा प्रयत्न या अलवासा फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. इतकंच नाही तर एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट आपण म्हणूया की त्याची पूर्ण भारतभराला उत्सुकता राहील. लहूजींच्या चित्रपटावर जीवनावरती एक चित्रपट येतोय, तो आजपर्यंत झाला नव्हता. मी वैभवजींना पण शुभेच्छा देईल की त्यांनी हा लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण करावा. अलवासा फाउंडेशनच्या वतीने लवकरच आद्य क्रांतिगुरु लहूजी साळवे यांच्या जीवनावर लहूजी नावाचा चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे टीजर आणि पोस्टरचं यावेळी प्रकाशन करण्यात आलंय. देशासाठी